आज चैत्र महिन्यातली एकादशी आहे आणि या निमित्ताने नेहमीप्रमाणे पहाटे विठ्ठलाची पूजा संपन्न झाली. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सुंदर अशी फुलांची सजावट केली आहे. एकादशी निमित्ताने विविध रंगाच्या फुलांची रंगसंगती साधत चौखांबी सोळखांबी या ठिकाणी सुंदर अशी ही सजावट केली आहे. तर एकादशी निमित्ताने देहूतल्या विठ्ठल रुक्मिणीला चंदनाची उटी लावून सजवण्यात आलं. देहूतल्या ग्रामस्थांनी या चंदनाच्या उटीची सेवा केली आहे. रंगेबिरंगी रेशमाची कलाकुसरही काढण्यात आली आणि या चंदनाच्या उटीमुळे मंदिरामध्ये चंदनाचा सुगंध दरवळतोय. साताऱ्यातल्या श्री शंभू महादेवाची शिख शिंगणापूर यात्रेला सुरुवात होतीये. एकादशी आणि बारस हे यात्रेचे मुख्य दिवस आहेत आणि यावेळी मानाचा कावडी मुंगी घाटातून थरारक पद्धतीने चढवल्या जातात. आज दुपारनंतर मुंगी घाटातून कावडी चढवण्याचा साहसी कार्यक्रम होणार आहे. वेल्हा तालुक्यातल्या मार्गासनी गावामध्ये भैरवनाथ यात्रेनिमित्ताने दीपोत्सव पार पडला. शेकडो नागरिक हरिनामाच्या जयघोषात हातात दिवे घेऊन या दीपोत्सवात सहभागी झाले. यावेळी लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर उजळून निघाला. चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या शिरपूरच्या रथाचं मालेगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि सुमारे 6 तास या रथाची मिरवणूक सुरू होती. त्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला. हजारो नागरिकांनी रथाचं पूजन केलं. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये डोईठाणा गावात नारळी सप्ताहाला सुरुवात झाली आहे आणि या सप्ताहाला 20 गावच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली. 20 गावांची चूल बंद असून सर्वच ग्रामस्थांना 2 वेळेचं भोजन दिलं जातं. जिल्ह्यातला सर्वात मोठा नारळी सप्ताह आहे आणि 25,000 भाविक एकत्र येतात. राज्य सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा हाय व्होल्टेज शॉक आता लागलाय. पुढच्या महिन्यापासून येणाऱ्या वीज बिलाचे आकडे हे झटका देणारे असणार आहेत कारण महावितरण बेस्ट टाटा आणि अदानी या चारही कंपन्यांनी वीज दरामध्ये मोठी वाढ केली आहे. 12 ते 36% ही दरवाढ असेल आणि 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू झालेले आहेत. त्यासाठी आर्थिक तोट्याचं कारण पुढे करण्यात आलंय. राज्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधल्या 6 ते 18 वयोगटातल्या मुलांना मोफत चष्मे देण्यात येणार आहेत. मुलांमधल्या दृष्टीदोषाचं निदान करून त्यांना चष्मे वाटप करण्यात येईल आणि यासाठी आरोग्य विभागाकडून 1.5 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यातल्या 81,556 शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. डोंबिवलीतल्या माणकोली ते मोठागाव पूल हा मे अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना अवघ्या 20 मिनिटांमध्ये ठाणं गाठता येणार आहे. MMRDA तर्फे उल्हास खाडीवर माणकोली ते मोठागाव दरम्यान पुलाचं बांधकाम सुरू आहे आणि आता या पुलाच्या बांधकामाला वेग आला आहे. अक्कलकोट तालुक्यातल्या बोरी नदीकाच्या गावांचा पाणी प्रश्न आता सुटला आहे. कुरनूर धरणातून सार्वजनिक पाणी पुरवठा आणि जनावरांना पिण्यासाठी बोरी नदीमध्ये 20% पाणी सोडण्यात आलंय. त्यामुळे या पाण्यानं 7 बंधारे भरलेत. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी प्रश्न सुटल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. कोरोनानं देशात पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. एकाच दिवसामध्ये 3,824 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि 4 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये हरियाणा केरळ दिल्ली आणि राजस्थानमधल्या प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. 2 महिन्यामध्ये मुंबईत झालेली कोरोनाची वाढ ही धडकी भरवणारी आहे. 24 जानेवारी 2023 मुंबईत 0 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली होती. मात्र फक्त 2 महिन्यामध्ये आता ही परिस्थिती बदलली आहे. 1 एप्रिलला मुंबईमध्ये 189 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,021 आहे. वडगाव मावळमध्ये गवताच्या गंजीला भीषण आग लागली आणि सोसायटीच्या आवारात असलेल्या पार्किंग आणि जनरेटर रूमजवळ ही आग लागली होती. त्यामुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं पुढची मोठी हानी टळली. इटलीमध्ये आता इंग्रजी किंवा इतर कोणत्याही परदेशी भाषेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. रोजच्या व्यवहारामध्ये इटालियन शिवाय इतर भाषांचा वापर केला तर 90 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ब्रदर्स ऑफ इटली या पक्षानं हा नवा कायदा तयार केला आहे. मेक्सिकोत एका हॉट एअर बलूनला अचानक आग लागली आणि या आगीमध्ये 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. काही लोकांनी भीतीपोटी बलूनवरून खाली उड्या मारल्या त्यामुळे एक पर्यटक गंभीर जखमी झालाय. दरम्यान आपत्कालीन नंबरवर कॉल केल्यानंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यावेळी काही लोकांचा जीव वाचवता आला. अमेरिकेतला मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ
2008 मध्ये ठेवलेली 15 भारतीय शिल्प देशात परत आणली जाणार आहेत. सुभाष कपूर या व्यापाऱ्यानं ही शिल्प भारतातून चोरून आणली होती आणि हा तपास पूर्ण झाल्यानंतर ही 15 शिल्प अमेरिका आता भारताला परत करणार आहे. सिक्सर किंग म्हणून ओळख असणारे भारताचे माजी क्रिकेटर सलीम दुराणी यांचं निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. गुजरातच्या जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या ऑलराऊंडर कामगिरीनं त्यांनी क्रिकेट विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. फॅन्सच्या मागणीवर हमखास सिक्स ठोकणारा क्रिकेटर ही त्यांची खास ओळख होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, वरुण धवन आणि रणवीर सिंग यांनीही नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला भेट दिली आणि या दरम्यान तिन्ही स्टारनं झूमे जो पठाण या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. अभिनेता मनोज वाजपेयीच्या फॅमिली मॅनच्या तिसऱ्या भागाची आता जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसिरीजच्या तिसऱ्या सीझनचं शूटिंग लवकरच सुरू होणार असल्याचं कळतंय आणि या वर्षाअखेरीस या वेबसिरीजचं शूटिंग सुरू होऊ शकतं. प्रसिद्ध रॅपर बादशाह लवकरच बोहल्यावर चढणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. बादशाह त्याची गर्लफ्रेंड ईशा रिखी हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे आणि याच महिन्यात हे दोघे लग्नगाठ बांधणार असल्याचं कळतंय. अभिनेती परिणिती चोप्रा आणि आपसे खासदार राघव चड्ढा पुन्हा एकदा मुंबई विमानतळावर एकत्रित दिसले. यावेळी त्यांना लग्नाबाबत विचारलं असता काहीही न बोलता दोघांनी हलकीशी स्माईल दिली. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर गालाच्या कार्यक्रमात आलिया भट्ट आणि रश्मिका मंदना नाटू नाटू गाण्यावर थिरकल्या आणि यावेळी आलियानं पायातली हाय हिल्स काढून रश्मिकासोबत नाटू नाटू गाण्याच्या हुक स्टेप्स केल्या आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. खेड तालुक्यातल्या आंबेठाणामध्ये रील स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हुल्लडबाजी होते मात्र खेडमध्ये झालेला हा कार्यक्रम शांततेत पार पडला. महाविकास आघाडीची वज्रमूट सभा आज संभाजीनगरमध्ये होतीये. जाहीर सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले सरकारवर तुटून पडतील. महाविकास आघाडी राज्यभर संयुक्त सभा घेणार आहे आणि त्याची सुरुवात आजपासून छत्रपती संभाजीनगरमधून होतीये. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज संध्याकाळी 5 वाजता सभेला सुरुवात होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभेसाठी आणि भाजपच्या सावरकर गौरव यात्रेसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सोबतच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे सुद्धा या दोन्ही कार्यक्रमांवर नजर ठेवणार आहे. शहरात शांतता आहे आणि दोन्ही आयोजकांनी गोंधळ होणार नाही याची हमी दिलेली आहे. राज्यात आज भाजप आणि शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातल्या सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले आणि ठाण्यामध्ये सावरकरांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्र्यांनी सावरकरांना अभिवादन केलं. दादरमध्ये निघालेल्या सावरकर गौरव यात्रेमध्ये आशिष शेलार, शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्यासह आणखी काही महत्वाचे नेते होते. यात्रेत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राहुल गांधी सावरकरांचा वारंवार अपमान करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि सर्व विधानसभा मतदारसंघात सावरकर यात्रा काढल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. ठाकरे आणि शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे नेते एकाच मंचावर होते. सकल जैन समाज आणि भगवान महावीर जन्मोत्सव समितीच्या वतीनं अहिंसा रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या प्रसंगी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे या दोघांनी एकत्र येऊन हिरवा झेंडा दाखवला.
नागपूरमध्ये आयएफएलकडून जीतो अहिंसा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी जैन समाज देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देणारा समाज आहे. जैन समाजाच्या योगदानाशिवाय देशाचं जीडीपी पूर्ण होत नाही असं सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये किराडपूरमध्ये झालेल्या दंगली प्रकरणात आतापर्यंत 28 जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी पोलिसांनी पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि काही संशयितांना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत आणि सगळ्याच आरोपींचा युद्धपातळीवर आता शोध सुरू आहे. भाजपच्या ताटाखाची मांजर बनून राहण्यापेक्षा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहणं हे केव्हाही चांगलं असं विधान ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केलं. भाजप आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सावरकर गौरव यात्रा संध्याकाळी काढणार आहे. मात्र यामध्ये 500 तरी लोक जमवून दाखवा असं आव्हान दानवेंनी दिलं. राज्याच्या मुख्य सचिव पदाच्या शर्यतीमध्ये एकाच वेळी पती आणि पत्नी आयएएस अधिकारी आहेत. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याची आता उत्सुकता आहे. राहुल गांधी आता उद्या सुरतला जाऊन सत्र न्यायालयामध्ये अपील करणार आहेत. राहुल गांधींना मोदी आडनावाच्या अवमान प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे आणि त्याविरोधात ते सत्र न्यायालयात अपील करणार आहेत. या प्रकरणामध्ये ते गुजरात हायकोर्टात जाणार नाहीत. तर दिल्लीतल्या विशेष वकिलांची टीम राहुल यांची केस लढेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.